विधानसभा निवडणुकीनंतर देशात पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आलाय. निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना सरप्राईज देणार. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी हे वक्तव्य केलंय. प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण आलंय. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी हे वक्तव्य केलेलं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यानं आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय. कार्यक्रमाच्या नंतर असताना सुप्रिया सुळे यांनी असताना कॉफी प्यायला बोलवलं. कॉफी प्यायलो. शरद पवार तिथे होते. आम्ही सगळे मिळून कॉफी प्यायलो. एक 12 जण त्या ठिकाणी होते. त्याच्यामुळे कॉफी त्यांनी साखर टाकून गोड केली. याचं कारण असं आहे की त्या संदर्भातलं काहीच घडलेलं नाही. आणि पाच राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत काही घडेल असं मला त्या ठिकाणी वाटत. मध्यंतरी सुद्धा त्यांना ज्यावेळेस कर्नाटकची माहिती पाहिजे होती त्यावेळेस मी इथे येऊन गेलो होतो. ती माहिती त्यांना दिली होती. त्याच्यामुळे असा भेटीचा इशू नाही आहे. एवढंच आहे माझं म्हणणं त्याच्यामध्ये की या सगळ्यांना असा मोदींनी सरप्राईज घेऊ नये एवढंच फक्त राहू. तुमची लक्षात घ्या काय आहे. थोडा क्लू द्या म्हणजे असे आहे की मोदी इज नोन फॉर सरप्राईजेस. बरोबर आहे. विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर तो नवीन सरप्राईज देईल एवढंच फक्त मी आपल्याला सांगतोय.